बादित चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले अकरा कोरोना बाधित रुग्ण बाधितांची संख्या पोहोचली एकोणचाळीसवर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रविवारी दिनांक सात जून रोजी एकाच दिवशी अकरा कोरोना पॉझिटिव्ह आढळले जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकोणचाळीस झाली आहे यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्रीनगर चंद्रपूर येथील एकतीस वर्षाचा पुरुष नवी दिल्लीवरून गडचांदूर येथील सत्तावीस वर्षाचा व्यक्ती जळगाववरून आलेल्या नागभीड तालुक्यातील तळोदी येथील छत्तीस वर्षाची व्यक्ती यवतमाळवरून आलेला नागभीड तालुक्यातील पुनघाडा रीठ या गावचा छत्तीस वर्षीय व्यक्ती ओडिसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावचा चाळीस वर्षीय पुरुष तसेच यवतमाळ येथून आलेला नागभीड शहरातील पंचेचाळीस वर्षाचा पुरुष तालुक्यात अढाळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्तीसह ब्रह्मपुरी येथील कोविड नाइन्टीन केअर सेंटरमधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण पाच व्यक्तींचा समावेश आहे यापैकी अढ्याळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य तीन नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला त्रेचाळीस वर्षाचा व सत्तावीस वर्षाचा पुरुष आहे तर गुजरातमधून आलेला कुडेसावली येथील एक व्यक्ती आहे